हॅलो, नमस्कार. मी स्नेहा घाटके. माझ्या चॅनलवरती मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी आज एक छोटासा व्हिडिओ अपलोड करणार आहे, शेअर करणार आहे तुमच्यासोबत. खूप महिन्यापूर्वीचा आहे. माझ्या भावाने आणि त्याच्या बायकोने तो शूट केला होता. जे आपल्या शेतामध्ये जे मशरूम लागतात त्याला आमच्या इकडे आळंबी म्हणतात. तर ते शेतामध्ये जे लागतात तर त्याची भाजी बनवली होती. म्हणजे ते शेतात कसे उगतात किंवा ते काढण्यापासून ते साफ करण्यापर्यंत भाजी कशी बनवायची त्याची एक छान एक व्हिडिओ त्यांनी शूट केला होता. तर तो मध्यंतरी माझ्याकडून डिलीट झाला त्यामुळे मी अपलोड नाही करू शकले. पण आता तो पुन्हा मला मिळालेला आहे आणि मी तो बनवून अपलोड करते. तर तो तुम्ही नक्की बघा, मशरूमची भाजी कशी बनवतात आणि आमच्याकडे त्याला आळंबी म्हणतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर मला नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट रहा. तर हे मशरूम म्हणजे आळंबी, आमच्या इकडे आळंबी म्हणतात. तर हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, पावसाळ्याची सुरुवातीचे जे दिवस असतात जून किंवा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत, हे मशरूम शेतामध्ये खूप लागतात आणि भरभरून म्हणजे लोक आणतात, ह्याची भाजी करतात, आमटी करतात. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो. तर गावी हे शेतामध्ये खूप लागतात. म्हणजे ह्याचे पण खूप प्रकार आहेत. काही न खाण्याचे पण मशरूम असतात आणि हे खाण्याचे, हे आपल्याला तर समजत नाही. जे शेतात काम करणारे किंवा जे पक्के शेतकरी आहेत त्यांना हे लगेच ओळखतं. तर हे शेतामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप खायला मिळतं आणि ह्याची भाजी खूप छान लागते. तर घरी आणल्यानंतर हे असं कपड्याने पुसून घ्यायचं आहे. वरची जी माती असते ती पुसून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने ते पुसून स्वच्छ सोलून घ्यायचं आहे. आणि असे बारीक बारीक त्याचे तुकडे करून आपल्याला त्याची भाजी बनवून घ्यायची आहे. हे निवडताना मात्र व्यवस्थित काळजीपूर्वक निवडायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये काही अळंबी खराब पण असते, काही स्वच्छ असते. तर जी स्वच्छ आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि खराब फेकून द्यायची आहे. ते पटकन ओळखत नाही, कारण की ह्याच्यामध्ये सफेद सफेद छोट्या छोट्या आळ्या पण असतात जे खराब असतात जे अळंबी, त्यामुळे साफ करताना खूप लक्षपूर्वक ते साफ करावं लागतं. अशा तऱ्हेने सर्व आळंबी साफ करून घ्यायची. हे आळंबी आम्ही साफ करून घेतलेले आहेत. हे असे होते, ते दाखवले आहेत काढताना. ते एक टोमॅटो घेतला आहे इथे, कोथमीर थोडी चिरून घेतलेली आहे, दोन कांदे घेतलेले आहेत, चवीनुसार चटणी, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार हळद आपण घेणार आहोत. थोडंसं तिखट, दोन चमचे इकडे तेल घ्यायचं आहे आपण. तेल कढल्यानंतर ना त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा. यामध्ये चिरलेला एक टोमॅटो आपण घालतोय. कांदा आणि टोमॅटो आपला इथे भाजलेला आहे, त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची. त्यामध्ये मी तिथे 1.5 चमचे चटणी घेतलेली आहे, ती घालायची. थोडंसं मीठ, Thank you.
यामध्ये आपण साफ केलेले आपले अळंबी घालतोय. अळंबी करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता या अळंब्यांना ऑटोमॅटिक पाणी सुटत आहे. आपण बाहेरचं पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये. ते आपल्या स्वतःच्याच पाण्यामध्ये शिजतात ऑटोमॅटिक. ओके, मंद आशेवरती आपण हे अळंबी शिजत ठेवायचे आहेत. बारीक गॅस करून आपण झाकण झाकायचं आहे यावरती आणि 1-10 मिनटं आपण हे शिजत ठेवणार आहोत. थोड्या वेळानंतर ना अळंबी हलवून घ्यायची, कारण खाली तळाला लागू शकतात, ते करपण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता इथे त्याचं पाणी सुटलेलं आहे त्याला, आणि ते स्वतः मी अजिबात बाहेरचं पाणी घातलेलं नाही आहे. शिजले का बघूया आपण. शिजले नाही आहेत, अजून थोडा वेळ ठेवूया आणि सर्व्ह करूया. अशा तऱ्हेने आपले अळंबी इथे शिजलेले आहेत. यावर मी कोथिंबीर टाकते. आणि हे सर्व्ह करते. अशा तऱ्हेने आपले अळंबी इथे तयार आहेत. आपण आता खाण्यासाठी तयार आहे. ते भाकरी किंवा चपातीसोबत आपण ही खाऊ शकतो.